हां काल आपण आत्मकथनात्मक निबंध हो, याच्याबद्दल चर्चा केली होती आणि तुम्ही सगळेजण तो निबंध लिहून आणणार होतात बरोबर आहे प्रणव तुझा निबंध आम्हाला सगळ्यांना वाचून दाखव नमस्कार मित्रांनो माझं नाव संपत शिंदे तुमच्या गावात काही चोरीमारी होऊ नये कोणी कोणाशी मारामारी करू नये थोडक्यात सगळ्या वाईट गोष्टींपासून तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून मी दिवस रात्र काम करतो संकट संकटसमयी येतो धावून वस्त्रे आमूची खाकी अहो रात्र सेवेसी तत्पर भयन राहते बाकी बरोबर ओळखलत तुम्ही मी एक पोलीस आहे लहान मुलांना मोठी माणसं पोलीस काकांना सांगी ना अशी कितीही भीती घालत असली तरी आम्ही खर तर सगळ्यांचे मित्रच असतो गणपती दिवाळी असे सण असोत की घरी कोणी आजारी असो आम्हाला आमचं काम करावंच लागतं सतत गुन्हेगार गुंड यांच्याशी संबंध येत असल्यामुळे आम्ही लोकांना कडक वाटत असलो तरी आम्हालाही प्रेम माया या भावना असतातच आम्ही चांगल्यांशी चांगले वागतो आणि वाईट माणसाला बरोबर पोलिसी खाक्या दाखवतो एकदा गणेशोत्सवाच्या वेळी मला रात्रीची ड्युटी करावी लागली होती गौरी गणपती होऊन गेल्याने लोक देखावे बघायला बाहेर पडले होते अशावेळी प्रचंड गर्दी होते हा दरवर्षीचाच अनुभव नऊच्या सुमारास रस्त्यावर एक दोन वर्षाची मुलगी रडत असताना आई आई अशा हाका मारत असताना दिसली मुलगी हरवली आहे रस्ता चुकली आहे हे लगेच लक्षात आलं माझ्या तिला जवळ घेऊन आधी शांत केलं पाणी दिलं प्यायला मग नाव आडनाव पत्ता विचारला पण तो तिला नीट सांगता येत नव्हता जवळच्याच पोलीस चौकीत तिला बसवलं काही मंडळाच्या कार्यकर्त्यांना घेऊन पालकांची शोधाशोध सुरू केली तब्बल दोन तासांनी तिची आई एका जवळच्या मंडळात सापडली मग मायलेकींची भेट घालून दिली त्या मुलीनं आईला अशी काही गच्च मिठी मारली की ते दृश्य बघून आम्हा सर्वांचेच डोळे पाणावले आमच्या वेळी अवेळी काम करण्यामुळे आणि कमी सुट्ट्यांमुळे आम्हाला घरच्या लोकांना फारसा वेळ देता येत नाही मुलांचे वाढदिवस नातेवाईकांची लग्न अशा प्रसंगी घरी राहता येत नाहीच पण काम करत असताना आम्हाला स्वतःकडेही लक्ष देता येत नाही एखाद्या ठिकाणी किती काम करावं लागेल हे निश्चित नसल्यामुळे वेळच्या वेळी जेवण पुरेशी झोप यासारख्या साध्यासुध्या गोष्टीही आम्हाला मिळत नाहीत आणि या सगळ्या गोष्टींचा वाईट परिणाम आमच्या तब्येतीवर होतो पण कामाचं स्वरूप धावपळीचं असल्यामुळे आजारी तर पडून चालत नाही त्यामुळे तब्येतीकडे लक्ष देणं ही गोष्ट आमच्यासाठी तारेवरची कसरतच ठरते आता करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात तर आम्ही अठरा अठरा तास ड्युटी करत होतो तरुण पोरटोवरं उगाच रस्त्यावर मास्क न घालता उंडारत असत मग त्यांना भर रस्त्यावर कान धरून उठाबाशा काढायला लावल्या काही जणांना मास्क न घातल्याबद्दल अगदी पाचशे रुपये दंडही ठोठावला या काळात अनेकदा सामाजिक संस्थांनी आम्हाला जेवणाचे डबे आणून दिले रोटरी यासारख्या संस्थांनी सॅनिटायझरचे चेंबर बसवून दिले अनेक जण आमच्या जीवाची काळजी घेत होते तरी देखील या काळात शेकडो पोलिसांचा कोरोनाची लागण होऊन बळी गेला हे आठवलं की गलबलून येतं आमचं दिवसरात्र चालणारं काम ही आमची नोकरीच असली तरी त्यामागे आजूबाजूच्या लोकांना मदत करणं हा हेतूही असतोच अशावेळी आजूबाजूच्या माणसांनी वाहतुकीचे नियम पाळणं बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहणं स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेचाही विचार करणं आवश्यक आहे समाजातले सगळेच जण जबाबदारीने वागले तर आमचं काम बरंच हलकं होईल बरोबर ना धन्यवाद अरे वा प्रणव काल आपण ज्या ज्या मुद्द्यांची चर्चा केली होती त्या सगळ्यांच्या आधारे खूप चांगला निबंध आहेस तू स्वाध्याय तुम्ही एका पोलिसाचं आत्मकथन हा निबंध लिहिलाच आहे तर आता तुमच्या जवळपास राहणाऱ्या एखाद्या पोलिस ककांची का किंवा वाहतूक नियंत्रण करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची तुम्ही मुलाखत घेऊ शकता का आपण काय शिकलो आत्मकथनात्मक निबंध लिहिण्यापूर्वी पुढील मुद्दे लक्षात ठेवा ज्या निबंधात एखादी वस्तू व्यक्ती किंवा ठिकाण स्वतःच्या आयुष्याविषयी माहिती सांगतं त्याला आत्मकथनात्मक निबंध असं म्हणतात या निबंधाच्या विषयात आत्मकथन मनोगत कैफियत असे शब्द असतात ज्याचं आत्मकथन आहे त्याला साजेशी भाषा असावी उदाहरणार्थ शेतकऱ्याचं मनोगत असेल तर थोडीशी ग्रामीण ढंगाची शेती गुरडोर यांचे उल्लेख असलेली भाषा वापरावी एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात विशिष्ट पात्राची भूमिका असते त्याचप्रमाणे आत्मकथनात्मक निबंधात निबंधाचा विषय असलेल्या व्यक्तीची आपण भूमिका करतोय असं समजून निबंध लिहिला तर तो अधिक आकर्षक होतो लेखनाची पूर्वतयारी म्हणून विविध चरित्रे तसेच आत्मचरित्रे वाचावीत तसंच दूरदर्शनवरील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती पाहून ऐकून त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद करावी